अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची, मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट। त्वरा करा, आजच जवळच्या PNG शोरूमला भेट द्या। अटी लागू। मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि ज्वेलर्स, वैभवशाली परंपरा, सुवर्णमयी शुद्धतेची। नमस्कार, या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत आहे। देश, राज्य आणि जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या आपण या बातमीपत्रात पाहणार आहोत। सुरुवात करू। नमस्कार। महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा 7वा वेतन आयोग लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला, म्हणून सांगली महापालिकेचे अधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व आभार मानले। म्हणजे 2 सप्टेंबर पासून महानगरपालिका कर्मचाऱ्यांना हा 7वा वेतन आयोग लागू करण्यात येणार आहे। तसेच महानगरपालिकेचे 2200 अधिकारी यांना लाभ होणार आहे। यावेळी नितीन काका शिंदे, काका हलवाई, नकुल जकाते, दत्तात्रेय अष्टेकर, चिंतामणी कांबळे व विकास कांबळे अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची, मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट। त्वरा करा। नमस्कार। बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा, वंचितच्या कल्याणाची, अण्णाराव पाटील यांचं वक्तव्य। लातूर येथून बातमी आहे, पाहूया नेमकी काय बातमी आहे। भटक्या विमुक्त नेते लक्ष्मण माने व आमच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत। माने अजूनही आमच्याच पक्षात आहेत, त्यांना काढून टाकण्यात आलेलं नाही। पक्षापासून ते कधीच दूर नाहीत आणि जाणार नाहीत, परंतु त्यांनी केलेले आरोप हा स्टंटबाजीपणाचा प्रकार होता, अशी टीका वंचित बहुजन आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डाचे सदस्य ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी केला आहे। दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं लातूर जिल्ह्यातील विधानसभा निहाय इच्छुकांच्या मुलाखती झाल्या। दरम्यान यावेळी पत्रकारांशी बोलताना माने यांना अद्याप पक्षानं काढून टाकले नाही, आमच्यात मतभेद आहेत पण मनभेद नाही, भटक्यांना एकत्र आणण्यात त्यांचा मोठा वाटा आहे, पण त्यानंतर त्यांनी पक्षाचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर केलेले आरोप म्हणजे स्टंटबाजी आहे आणि त्यांच्या जाण्यामुळे पक्षावर काहीच परिणाम होणार नाही, असं देखील अण्णाराव पाटील यांनी सांगितले। दरम्यान बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा वंचितांच्या कल्याणाची आहे, त्यामुळे लोक आमच्या मागे आहेत, वंचित सोबत आहेत। काँग्रेसनं देखील आमच्यावर भाजपची बी टीम म्हणून टीका केली होती, त्याचा काय परिणाम झाला हे सर्वांनीच पाहिला। आणि दरम्यान भाजपची बी टीम म्हणून सतत आरोप होत होते, परंतु त्याचा काहीच परिणाम झाला नाही, असं वक्तव्य पाटील यांनी केले। आगामी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निवडीच्या दृष्टिकोनातून राज्याचा भाग आणि भाग पिंजून काढण्यात येतोय। विदर्भाचा दौरा पूर्ण होत आहे। मराठवाडा, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याच्या प्रत्येक ठिकाणी मुलाखतीला चांगलाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता। वंचित बहुजन आघाडीला सगळीकडंच चांगला प्रतिसाद आहे। युवा वर्गात वंचित बहुजन आघाडी टॉपला आहे। उमेदवारी देताना गुन्हेगारी पार्श्वभूमीवर असलेल्यांना उमेदवारी दिली जाणार नाही, असं देखील यावेळी अण्णाराव पाटील यांनी स्पष्ट केले। सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या लोकांना संधी देण्यात येणार आहे। राज्यातील 36 जिल्ह्यात आमचे नेटवर्क तयार आहे। वंचितांना न्याय देण्याची भूमिका सर्वांना पटली आहे। विषमता नष्ट करून समानता आणण्याचा आमचा विचार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने यांनी पत्रकार परिषदेत। अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची, मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट। त्वरा करा। पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लहान मुलावर असलेले प्रेम आता काही लपून राहिलेले नाही। जेव्हा केव्हा असा एखादा प्रसंग येतो तेव्हा पंतप्रधान मोदी अगदी मनमोकळ्यापणानं मुलावर प्रेम करताना दिसले आहेत। अशाच प्रकारे आज देखील पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर त्यांना भेटायला आलेल्या एका खास छोट्या दोस्ताचा फोटो शेअर केलाय।
या फोटोखाली मोदीने म्हटलं आहे देखील, अतिशय खास दोस्त मला भेटायला आज संसदेत आला आहे. या फोटोत मोदी या खास दोस्ताशी काही क्षण खेळताना देखील दिसत आहे. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी बाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या विधानावरून सध्या देशातील राजकीय वर्तुळामध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. मंगळवारी लोकसभेत यावरून विरोधकांनी मोठा गोंधळ घातला आणि पंतप्रधानाच्या स्पष्टीकरणाची मागणी करीत सभागृहात काढता पाय घेतला. दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधानांनी देशाला खरं काय ते सांगावं अशी मागणी त्यांनी केली आहे. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. काँग्रेस पक्षाच्या आमदारांचे साखर कारखाने, सहकारी संस्था, शाळा यांची अनुदाने जाणीवपूर्वक थांबवली असून त्यांना हातबल केले जात आहे. विरोधी आमदारांना स्वपक्षात घेण्याची खेळलेली खेळी भाजप महाराष्ट्रातही खेळत आहे असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे. थोरात म्हणाले की 1978 मध्ये इंदिराजींचा पराभव झाला होता, त्यावेळी काँग्रेस राहणार नाही असं चित्र होतं, परंतु काँग्रेस सत्तेत आली. आता तशीच परिस्थिती आहे. दोन्ही ठिकाणी भाजपची सत्ता आहे, पण गरिबांच्या मनात आज ही काँग्रेस आहे. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आम्ही 288 जागांवर उमेदवार उभे करणार आहोत. आम्हाला आरक्षण दिलं गेलं मात्र आजही मराठा समाजाच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे. प्रवेश प्रक्रियामध्ये त्रुटी आहेत. त्यामुळेच येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चा आपले उमेदवार उभे करणार आहेत. मराठा मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी ही माहिती दिली आहे. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. बंडखोरांना कोणत्याही परिस्थितीत मंत्रिपद मिळणार नाही. बेंगलोर. माझ्या पाठीत भाजपनं नव्हे तर बंडखोर आमदारांनी खंजीर फुकसला अशी खंत काँग्रेसचे नेते डी शिवकुमार यांनी व्यक्त केली आहे. ते मंगळवारी कर्नाटकच्या विधानसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी बंडखोरी केलेल्या काँग्रेस आणि सेक्युलर जनता दलाच्या JDS आमदारांच्यावर टीकास्त्र सोडले. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. पुण्यातील कर्वेनगर भागात आत्महत्या करण्याच्या तयारीत असलेल्या एका 30 वर्षीय तरुणाचे प्राण पोलिसांनी वाचवले. रविवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास हा तरुण गळफास घेऊन आत्महत्या करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ज्यानंतर पोलिसांनी तातडीने या ठिकाणी धाव घेतली, घराचा दरवाजा तोडला आणि त्याचा प्राण वाचवला. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा. वंचित बहुजन आघाडीचे बंडखोर नेते लक्ष्मण माने यांच्यावर 35 कोटीच्या मानहानीचा दावा दाखल करण्यात आलाय. वंचित बहुजन आघाडीचे नेते अब्दुल रहमान अंजारिया यांनी मानहानीचा हा दावा दाखल केलेला आहे. लक्ष्मण माने यांनी आपल्यावर खोटे तसेच तथ्यहीन आरोप केल्याचा दावा अब्दुल रहमान अंजारिया यांनी केला आहे. लक्ष्मण माने यांनी पत्रकार परिषद घेऊन माफी मागावी अशी मागणीही अब्दुल रहमान अंजारिया यांनी यावेळी केली आहे. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची. मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. बरा करा.
शरद पवार यांच्यावर टीका करून राजकारणामध्ये मोठं होण्याचा बालिशपणा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे करत असल्याची टीका सोमवारी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. अनुभूती सौंदर्याची, सर्वांग सुंदर नात्याची, मंगळसूत्राच्या मजुरीवर 25% सूट. वंचित आघाडी भाजपची टीम असल्याचा आरोप विरोधकांच्याकडून होत आहे. यावर वंचित आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचा पुत्र आणि वंचित आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी भाष्य केलंय. वंचित आघाडी ही भाजपची पी टीम आहे हे महाराष्ट्रातील 41 लाख मतदारांना तरी वाटत नाही असे म्हणत सुजात आंबेडकर यांनी विरोधकांना फटकारले.